The existence of three types of radiations are demonstrated by this simple experiment. A small quantity of radioactive material is placed at the bottom of the hole drilled in a lead block as shown in figure 2A and 2B. Okay, हाँ जी है हा बॉक्स है ये लीड है ओके लीड ब्लॉक म्हटलेला आहे आणि ह्या लीड ब्लॉक मध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ रेडिएटिव मटेरियल काय केलेलं आहे प्लेस केलेले ऍट द बॉटम ऑफ होल ड्रिल्ड इन अ लीड ब्लॉक ऍज शोन इन फिगर अ फेअरली पॅरलल बीम ऑफ रेडिएशन विल बी कम आउट ऑफ द होल दिस लीड ब्लॉक इज प्लेस इन एन इव्हॅक्युएटेड चेंबर टू अवॉइड द ऍब्सॉर्प्शन ऑफ द absorption of the rays म्हणजे इथे काय केले अ फेअरली पॅरलल बीम ऑफ रेडिएशन विल बी कम आउट आउट ऑफ द होल द लीड ब्लॉक इज प्लेस इन एन लीड ब्लॉक जो आहे लीड ब्लॉक इज केप्ट इज प्लेस इन एन इव्हॅक्युएटेड चेंबर राईट कशासाठी टू अवॉइड द ऍब्सॉर्प्शन ऑफ रेज द फोटोग्राफिक प्लेट इज केप्ट ऍट अ शॉर्ट डिस्टन्स इन अ चेंबर फोटोग्राफिक प्लेट काय केलेली आहे ह्या चेंबरच्या तिथे फिक्स केलेली फोटोग्राफिक प्लेट इज केप्ट ऍट अ शॉर्ट डिस्टन्स इन द चेंबर ऍज शोन इन फिगर फर्स्ट अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू द प्लेन फर्स्ट काय केलंय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड काय केली अप्लाइड केली स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड then strong magnetic field is applied perpendicular to the plane of figure and inward and is also perpendicular to the beam which is come out from the hole after a fairly long exposure the photographic plate is developed three different lines are observed on the photographic plate varti three lines ka jale lines are observed okay then three different lines are observed on the photographic plate alpha particle are deflected towards the left alpha particle left hand side la deflect zale beta particles are deflected towards the right okay and gamma rays are not deflected Deflection of beta particle is more as comparative to alpha particle. Beta particle's deflection, ते कसे more as comparative to alpha particle. From this, it is concluded that alpha and beta particles are charged with opposite charges and magnitude of charge on alpha particle is more as compared to the beta. म्हणजे अल्फा अँड बीटा पार्टिकलवर काय आहे चार्ज आहे हे याच्यावरून काय झालं हे याच्यावरून प्रूव्ह झालं आणि अल्फा जो आहे अल्फा पार्टिकल जे आहे अल्फा पार्टिकल्स इज मोर चार्ज ऑन अल्फा पार्टिकल इज मोर ओके ॲज कम्पेरेटिव टू द बीटा पार्टिकल ओके इफ इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड हे फर्स्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाइड केलेली होती ते नोटिफिकेशन पण सिम्बॉलिकली दिलेलं आहे बी फॉर मॅग्नेटिक फील्ड हे त्याचे रिझल्ट होते आता नेक्स्ट बी डायग्राममध्ये जर बघितलं तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली बाय टू पॅरलल प्लेट ॲट शोन इन फिगर बी द अल्फा पार्टिकल आर डिफ्लेक्टेड टुवर्ड द निगेटिव्ह प्लेट alpha particle is deflected towards the negative plate and beta particle are deflected towards the positive plate
But gamma rays are not deflected from this. It is concluded that alpha particle are, याच्यावरून बी एक्सपेरिमेंट वरून काय लक्षात आला, अल्फा पार्टिकल आर पॉझिटिवली चार्ज, ओके, पॉझिटिवली चार्ज पार्टिकल, अँड बीटा पार्टिकल जे आहे ते कुठे डिफ्लेक्ट झाले, पॉझिटिव्ह प्लेटकडे डिफ्लेक्ट झाले, म्हणजेच बीटा पार्टिकलवर ते निगेटिव्ह चार्ज आहे, राईट, निगेटिव्ह चार्ज. बीटा पार्टिकल, अल्फा पार्टिकल आर पॉझिटिव्हली चार्ज अँड बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज, वाईल गॅमा रेज आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि गॅमा रेज कसे आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल, राईट. दिस इज द कंक्लुजन ऑफ दिस एक्सपेरिमेंट. सिंपल एक्सपेरिमेंट आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा. इथे जे आहे लीड ब्लॉक हा यू हॅव क्लेटेड चेंबरमध्ये फिक्स केलेला आहे दोन्ही पण एक्सपेरिमेंटमध्ये. इथे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेली आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेले आहे टॉप साईडला जे आहे. फोटोग्राफिक प्लेट आपण इथे फिक्स केलेली आहे आणि इथे लीड ब्लॉकमध्ये, लीड ब्लॉकमध्ये इथे बॉटमला रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल काय केलेलं आहे, सबस्टिट्यूट केलेलं आहे, ओके. हे ह्या एक्सपेरिमेंटची लास्ट कन्क्लुजन आहे. मॅग्नेटिक चेंबरमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर कन्क्लुजन मिळालं की अल्फा तीन लाईन्स आपल्याला फोटोग्राफिक प्लेट्सवरती ऑब्झर्व झाल्या. त्या तीन लाईनमध्ये अल्फा जे आहे, अल्फा इज डिफ्लेक्टेड टुवर्ड दी लेफ्ट साईड, बीटा इज डिफ्लेक्टेड टुवर्ड दी राईट साईड अँड गॅमा इज नॉट डिफ्लेक्टेड. दॅट बीटा डिफ्लेक्शन आर मोर ॲज कम्पेरेटिव्ह टू अल्फा, दॅट्स वाय अल्फा अँड बीटा आर सम चार्ज. अल्फा पार्टिकलवरती चार्ज जास्त आहे ॲज कम्पेरेटिव्ह टू बीटा. आणि सेकंड इलेक्ट्रिक, आफ्टर अप्लाईंग दी इलेक्ट्रिक फील्ड वी कंक्लूड दॅट अल्फा, दॅट अल्फा रेज डिफ्लेक्टेड टुवर्ड दी निगेटिव्ह प्लेट, बीटा रेज आर डिफ्लेक्टेड टुवर्ड दी पॉझिटिव्ह प्लेट अँड गॅमा रेज आर नॉट डिफ्लेक्टेड. दॅट्स वाय इट कंक्लूड दॅट अल्फा पार्टिकल हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, बीटा पार्टिकल हॅज अ निगेटिव्ह चार्ज अँड गॅमा रेज आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ओके. हाच एक सिंपल एक्सपेरिमेंट इथे केलेला आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड. आणि त्यावरून हे जे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्समधून स्पॉन्टेनियस इमिशन जे होतं अल्फा बीटा गॅमा पार्टिकलचं, त्या अल्फा गॅमा आणि बीटा, अल्फा बीटा आणि गॅमा पार्टिकलच्या काही जे एक्सपेरिमेंटल कन्क्लुजन जे आहे ते आपल्याला इथे ऑब्झर्व झालं मॅग्नेटिक फील्डमध्ये अँड इन अंडर दी इलेक्ट्रिक फील्ड, ओके, गॉट इट. After that, we discuss the some properties of the alpha rays, beta rays and gamma rays. First of all, we discuss the properties of the alpha rays. Okay, first property, alpha particle is a helium nucleus consisting of two proton and two neutrons and has two unit positive charge. म्हणजे alpha particle जे आहे, या alpha particle हा काय आहे, helium nucleus consisting of two proton and two neutron and has two unit of positive charge. Second property, three rays travel with a high velocity ranging from 1.4 into 10 raised to 7 to 1.7 into 10 raised to 7 meter per second. हे तीनही जे रेज आहे ते कसे ट्रॅव्हल होतात, हाय व्हिलॉसिटी रेंजिंग फ्रॉम 1.4 into 10 raised to 7 to 1.7 into 10 raised to 7 meter per second. दे मूव अलॉंग अ स्ट्रेट लाईन, ते कसे मूव्ह होतात, स्ट्रेट लाईनने मूव्ह होतात. थर्ड आहे, दे आर डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, दे आर चार्ज पार्टिकल. म्हणजे हे जे आहे अल्फा पार्टिकल कसे होतात, ते डिफ्लेक्ट होतात इलेक्ट्रिक फील्डने आणि मॅग्नेटिक फील्डने, काय होतात ते डिफ्लेक्ट होतात अँड दे आर चार्ज पार्टिकल, हे त्याच्यावरून प्रूव्ह होतं. फोर्थ प्रॉपर्टी आहे, दे प्रोड्यूस दी फ्लोरोसन्स वेन फॉल ऑन दी सबस्टन्स. हे अल्फा पार्टिकल एखाद्या सबस्टन्सवरती जर फॉल झाले तर काय होतं, तिथे फ्लोरोसन्स प्रोड्यूस करतात, ओके. लाईक बॅरियम प्लॅटिनोसायनाइड ऑर झिंक सल्फेट, हे त्याचे एक्झाम्पल्स. फिफ्थ प्रॉपर्टी आहे, दे आर स्कॅटर्ड बाय दी न्यूक्लियाय ऑफ हेवी ॲटम्स. काय होतात, ही अल्फा पार्टिकल्स आर स्कॅटर्ड बाय दी न्यूक्लियाय ऑफ हेवी ॲटम्स. दे कॅन आयोनाइज दी गॅस, their ionization power is very large as compared to the beta rays and gamma rays. म्हणजे अल्फा पार्टिकलची आयनायझेशन पॉवर जी आहे ती कशी आहे, लार्ज आहे ॲज कम्पेरेटिव्ह टू बीटा रेज अँड
गॅमा रेज. दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ दी अल्फा रेज. अल्फा रेजच्या ह्या प्रॉपर्टीज होत्या 6 प्रॉपर्टीज. लक्षात आल्या असतील की अल्फा रेज, अल्फा पार्टिकल इज अ हेलियम न्यूक्लियस कन्सिस्टिंग ऑफ 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स अँड हॅज 2 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. दे आर ट्रॅव्हल विथ अ हाय व्हेलॉसिटी रेंजिंग फ्रॉम 1.4 × 10⁻⁷ टू 1.7 × 10⁻⁷ मीटर पर सेकंद. दे मूव्ह अलॉंग स्ट्रेट लाईन. These alpha particles are deflected by electric and magnetic field. That means they are charged particle. Fourth one, they produce the fluorescence when fall on the surface like barium, platinum cyanide or zinc sulfate. The fluorescence can be observed through a low power microscope. Fifth one, they are scattered by the nuclei of heavy atoms. And sixth one is they can ionize the gas. Their ionization power is very large as compared to the beta rays and gamma rays. Okay, this is the properties of the alpha rays. And after that, properties of the beta rays. First property, beta rays possesses negative charge and mass equal to that of an इलेक्ट्रॉन. बीटा रेज जे आहे ते निगेटिव्ह, बीटा रेजवरती निगेटिव्ह चार्ज आहे असतो आणि त्यांचं मास जे आहे त्याचं मास इक्वल टू दॅट ऑफ अन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एवढं त्याचं मास असतं. सेकंड प्रॉपर्टी इज बीटा रेज ट्रॅव्हल विथ अ व्हेरी हाय व्हेलॉसिटी. बीटा रेज ट्रॅव्हल विथ अ व्हेरी हाय व्हेलॉसिटी नियरली इक्वल टू दी 1/10 ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे बीटा रेज जे आहे ते व्हेरी हाय व्हेलॉसिटीने काय होतात, ट्रॅव्हल होतात आणि त्यांची व्हेलॉसिटी ही 1/10 ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईटच्या 1/10 एवढी बीटा रेजची व्हेलॉसिटी असते. थर्ड प्रॉपर्टी आहे दीज रेज आर डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बीटा रेज जे आहे हे बीटा रेज डिफ्लेक्ट होतात इलेक्ट्रिक फील्डमुळे आणि मॅग्नेटिक फील्डमुळे हे बीटा रेज काय होतात, डिफ्लेक्ट होतात. फोर्थ प्रॉपर्टी आहे बीटा रेजची आयनायझेशन पॉवर इज अ स्मॉल ॲज कम्पेअर टू दी अल्फा अँड हॅव लाँग रेंज. म्हणजे बीटा पार्टिकल जे आहे त्यांची आयनायझेशन पॉवर ही स्मॉल आहे ॲज कम्पेरेटिव्ह टू दी अल्फा पार्टिकल्स अँड बीटा रेजची रेंज जी आहे ती कशी आहे, लाँग रेंज आहे. फिफ्थ प्रॉपर्टी जे बीटा रेज आर अफेक्टेड फोटोग्राफिक प्लेट. बीटा रेज दीज रेज अफेक्टेड फोटोग्राफिक प्लेट. सिक्स वन प्रॉपर्टी आहे दे प्रोड्यूस दी फ्लोरोसन्स इन बॅरियम प्लॅटिनोसाइड. ओके, दे प्रोड्यूस दी फ्लोरोसन्स दॅट मीन्स. अँड सेवन्थ वन, देअर पेनिट्रेटिंग पॉवर इज मोर दॅन दी अल्फा रेज अँड पेनिट्रेट थ्रू अ थिन मेटल फॉइल ऑल्सो. ओके, दॅट मीन्स दिस इज देअर आर सेवन प्रॉपर्टीज ऑफ द बीटा रेज. फर्स्ट प्रॉपर्टी इज दी बीटा रेज पजेसेस निगेटिव्ह चार्ज अँड मास इक्वल टू दॅट ऑफ अँड इलेक्ट्रॉन. बीटा रेज ट्रॅव्हल विथ अ व्हेरी हाय व्हेलॉसिटी अँड नियरली इक्वल टू दी 1/10 ऑफ दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट. दीज रेज आर डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आयनायझेशन पॉवर इज अ स्मॉल ॲज कम्पेअर टू दी अल्फा अँड हॅव लाँग रेंज. दीज रेज अफेक्टेड फोटोग्राफिक प्लेट. दे प्रोड्यूस दी फ्लोरोसन्स. Their penetration power is more than the alpha rays and penetrate through the thin metal foils. These are the properties of the beta rays. Then we discuss the properties of the gamma rays. Properties of gamma rays. First, the gamma rays are electromagnetic waves in nature having very small wavelength. The wavelength ranges from 0.005 angstrom to 0.5 angstrom. दॅट मीन्स गॅमा रेज कशी आहेत, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे इन नेचर हॅविंग व्हेरी स्मॉल वेवलेंथ. त्यांची वेवलेंथ खूपच स्मॉल आहे. दी वेवलेंथ रेंजेस फ्रॉम 0.005 अँस्ट्रॉन टू 0.5 अँस्ट्रॉन. सेकंड वन, दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल अँड ट्रॅव्हल विथ व्हेलॉसिटी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. म्हणजे ते इलेक्ट्रिकली गॅमा रेज कशी आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे अँड ट्रॅव्हल विथ दी व्हेलॉसिटी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. व्हेलॉसिटी ऑफ लाईटच्या व्हेलॉसिटीने ते काय होतात, व्हेलॉसिटी ऑफ लाईट एवढ्या व्हेलॉसिटीने ते काय होतात, ट्रॅव्हल होतात. थर्ड प्रॉपर्टी आहे गॅमा रेजची, दे प्रोड्यूस दी फ्लोरोसन्स अँड अफेक्टेड दी फोटोग्राफिक प्लेट. फोर्थ वन, दीज रेज आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आपण एक्सपेरिमेंटमध्ये पण बघितलं मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्डचा त्याच्यावरती कोणताही अफेक्ट होत नाही. दॅट मीन्स दीज रेज आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. Fifth one, their penetration power is a very high as compared to the beta rays.
6-1, their ionization power is very small. These are the properties of alpha rays, beta rays and gamma rays. Okay, that means in today's lecture we discuss the experiment of the related the radioactivity, that what is the effect on the that alpha beta gamma rays of that magnetic field and electric field, okay, when substitute in a lead. Okay, ते बघितलं आणि त्याच्यानंतर अल्फा रेजच्या बीटा रेजच्या आणि गॅमा रेजच्या प्रॉपर्टीज देखील आपण इथे डिस्कस केलेल्या आहे. ओके, मस्ट रिमेंबर ऑल दीज प्रॉपर्टीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, रिलेटेड टू द एक्झाम. स्टॉप हियर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.